चला फिल्डिंग लावून घ्या. अधिरा सत्यविनायक आमोटे प्लीज संघ विनंती करी की आपण फिल्डिंग लावून घ्या लवकर. आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत शरफुद्दीन आणि सूरज उपाध्याय. सकाळपासून सर्वांनी क्रिकेट बघितलं असेल त्यामुळे कसं ग्राउंडवर खेळायचं स्टडी सर्व सर्वांकडे आहे. म्हणजे तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे की कुठल्या ग्राउंडवर कशी बॅटिंग करायची. मगाशी त्या मॅचला करणने पहिल्याच बॉलवर चान्स घेतला त्याला माहिती आहे त्यानंतर बॉल ओला झाल्यानंतर सिक्स मारणं थोडं डिफिकल्ट आहे. बट रोहन साळुंकी नंतर देखील एक सिक्स आला बट करणने पहिल्याच बॉलवर एक चांगला सिक्स पाहायला मिळाला. 72 टार्गेट झालं. काही जणांना वाटलं तर 35-50 पुढे स्कोर जाणार नाही बट 72 मारला रॉयल चेंबूरने. आता तोही चेस होऊ शकतो का हे पण क्रिकेट कुठली मॅच कधी फिरू शकते. आज सर्वांचं लक्ष या पवईच्या ग्राउंडवरती आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024 एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि साखळी फेरीतली शेवटची मॅच यानंतर क्वार्टर फायनल आणि एक सेमी फायनल असा आपण पल्ला गाठणार आहोत. अधिरा सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध साई सिद्धी अंधेरी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरजच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक चांगले खेळाडू आहेत कल्याणचे आणि खूप चांगलं बॉलला कट करतात. क्षमता खूप चांगली आहे. पाऊस पण थांबलाय. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय हाती नॉन स्ट्राईक एंडला शरफुद्दीन. बेस्ट वॉस इज बेस्ट. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कोण जिंकेल कोण हरेल कोण पुढे जाईल याचं लक्ष सर्वांचं आहे. सर्व मुंबईकर श्रीसाई स्पोर्ट या चॅनलवर अंडरआर्म क्रिकेट बघतायत आणि अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात. बॉलर धीरज स्ट्राईक एंडला बॅटर सूरज उपाध्याय. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तरी प्रॉपर टायमिंग होता. आवाज पण दमदार आला बट तिकडे सुमित मोरे बॉलवरती पोहोचले. जयेशने पण त्याला कव्हर केलं. एक रनवर शांत राहावं लागेल. खूप चांगला परफॉर्मन्स श्रीसाई स्पोर्ट चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये पण यांनी अधिरा सत्यविनायक कामोटे टीमने केला होता. आणि चांगली संघबांधणी आकाश आणि खूप चांगला त्यांच्या माध्यमातून पहिला गेला. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण जिंकेल ही मॅच. या बॉलवर शरफुद्दीन पण अगदी सफल झाले बट बॅटाने बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नव्हता बट एक रन मिळेल. आणि सिंगलने मात्र पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल. पवईच्या याच ग्राउंडवरती अंडरआर्म सर्कल बाउंड्री सी बाउंड्रीज पण क्रिकेट खूप चांगलं आयोजन करतात. पंचगुटीरचे अगदी सर्व क्रिकेट प्रेमी गणेश कंसे आणि त्यांच्या सर्व टीम मेंबर्स आज विविध भागातून खेळाडू आले आहेत. बॉलर धीरज दोन बॉल दोन रन. पाच ओव्हरची मॅच. प्रथम क्रमांक तब्बल 50,000 रुपये. उद्या इंटर पवई पण आहे त्यामुळे उद्याचं देखील क्रिकेट अगदी इकडे बघण्यासाठी एक वेगळी मजा असेल. आणि खूप चांगल्या चांगल्या टीम्स उद्या पण इकडे इंटर खेळतील त्यामुळे स्थानिक क्रिकेट खेळणं बघणं एक वेगळी मजा राहिली आहे. त्या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये फटका खेळले गेले स्टेप आउट झाले त्यात रिव्हर्स खेळले गेले आणि राहुल तिकडे बॉलवर पोहोचते. दोन रन तिसऱ्या रनचा कॉल बट दोन रन खूप चांगलं कम्प्लीट केली शरफुद्दीन. दोघं पण फिट आहेत क्विक आहेत त्यांना माहिती आहे की रन कसे बनवायचे आणि शरफुद्दीनने मात्र त्याला साथ दिली. रनिंग बिटवीन द विकेट दोघांचं पण खूप चांगलं क्विक आहे आणि रन मात्र इकडे चार रन. तीन बॉल चार रन. पाच ओव्हरची मॅच आहे. पावसाळी क्रिकेट मातीतला क्रिकेट खेळायचं आहे त्यामुळे चिखलातून बॉलवर नजर ठेवायची आहे. बॉल कधी खाली बसतो कधी उडतोय कधी लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही लक्ष ठेवायची आहेत आणि त्याच्या अंदाजामध्ये बॅटिंग करायची आहे. या बॉलवर समोर फुटवर्क होतं चांगला बॉल तिकडे ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला सॅम्युल तिकडे पोहोचले. स्कोर कार्ड पाहिला तर 5 रन आणि पहिली ओव्हर चालू आहे. गुड बॉलिंग धीरज. या
या बॉलवर पण चान्स घेतला होता बट तिकडे बीट केलं आणि डॉट बॉल. 1 to go. या बॉलवर पुन्हा एकदा बीट केलं गेलं. गुड बॉलिंग, खूप चांगला बॉल टाकला धीरजने आणि थांबवलं बॅटरला. पहिली ओव्हर संपली 5 रन. धीरजने एक काम केलं की त्याचे 6 बॉल त्यांनी टाकून साईडला झालं. हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही तुमचे 6 बॉल टाकता आणि साईडला होता हे खूप गरजेचं आहे. धीरजने तेच केलं की 6 बॉल आपले साईडला टाकले आणि 5 रनवरती स्कोर कार्ड थांबवलं. 5. रन झालेत 5. पहिली ओव्हर संपली बॉलिंगसाठी. ओमकार, ओमकारच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक चांगले वरळीचे बॉलर आहे चक्री. चक्री ऍक्शन. जसं पावसाळ्यात मुंबईकर छत्री यूज करण्यासाठी काढतात तसं वरळीकरांना मात्र चक्री ऍक्शन. पावसाळा आला की ह्या बॉलरला एक वेगळाच डिमांड राहिलाय. आणि ओमकारची बॉलिंग नेहमी चर्चेत राहिली आहे. वाव, पहिलाच बॉल थांबवलाय. टी शर्ट वर पण त्यांनी वाव लिहिलंय. वाव या नावाने पण ओळखले जातात. 8 नंबरची जर्सी आहे. पहिलाच बॉल तिकडे मात्र थांबवलं आणि कुठेतरी रन मिळतील सिंगलने लेग बाय चर्पमध्ये. 6. शरफुद्दीन पण आहेत स्ट्राईक एंडला. चांगले खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग शरफुजी राहिली आहे. या बॉलवर एक वेगळ्या अंतरामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धीरज तिकडे पोहोचले होते बट 1 रन मिळेल. सात रन झालेत. दुसरी ओव्हर चालू आहे. 30 बॉलमध्ये 35-40 रन पर्यंत पोहोचलं पाहिजे. बॉलर ओमकार या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉल मागे निघून गेला. शरफुद्दीन तिकडे कॉल दिलाय. सूरज उपाध्याय मात्र तिकडे धडपड आणि पायीच्या रूपामध्ये मात्र तिकडे रन मिळत सिंगल. 8 रन झाले धाव फलकावरती. सकाळी अगदी थोडा उशिराने टुर्नामेंट चालू झाली बट खूप चांगल्या मॅचेस इकडे आज होताना पाहिल्या गेल्या. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे नॉन स्ट्राइकला चान्स घेतलाय आणि पाऊस पण हलकासा चालू झालाय. रन मिळेल तिकडे सिंगल. 9 रन होते धाव फलकावरती. बॉलर ओमकार या बॉलवर पण समोर खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत. तिकडे बॉल मागे निघून गेला. 1 रनचा 2 रनमध्ये प्रयत्न केला गेला आणि 2 रन मात्र इझिली मिळतात. थोडा मिसफील्ड झाला तिकडे आणि बॉल 2 रनी स्कोर कार्ड 11. पावसाची पण हलकी सर आली आहे. बघूयात पावसाळी क्रिकेट हेच आहे. ह्याच्यातून तुम्हाला खेळायचंय, पुढे जायचंय, जिंकायचंय. त्यामुळे
बॉलर ओमकार या बॉलवर पण उडवला गेला आणि तिकडे मात्र सॅम्युएलने चांगला बॉल अडवला बट बॉल मागे निघून गेला आणि तिकडे दोन ने पुढे जाईल. दोन ओव्हर संपल्या 13 रन. बिनबाद चांगली खेळी सूरज आणि शरफुद्दीनची या मॅच मध्ये, म्हणजे 12 बॉलमध्ये 13 रन्स केले. तर उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. आजच्या दिवसातील ही 5वी मॅच. या बॉलवर आपण पाहिलं तर देखील चांगली पिचिंग पाहायला मिळाली धीरज यांच्या माध्यमातून आणि सूरज आणि धीरज थोडे एन्जॉय करतात. पावसात देखील थोडं इकडे मॅच बनवताना पाहायला मिळते बट दोघांनी खूप चांगली इनिंग खेळले. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मात्र सिंगल डबल रन चालू ठेवलेत आणि दोघांना पण माहिती आहे की रन्स इकडे करणं थोडं डिफिकल्ट आहे, मॅच बनावावी लागेल. बॉलर धीरज या बॉलवर देखील आणि सुमित मोरेने काय कॅच पकडली गेली आहे. कॅच ऑफ द मॅच, क्विक फिल्डर आहेत आणि नेहमी चर्चेत राहिले आहेत. गुड कॅच. मोरेने सुंदर कॅच पकडली. गुड कॅच सुमित. पवईचा मच्छीवाला पण एक फेमस आहे. तुम्ही जर युट्यूबला आणि रील्सला वगैरे बघितला तर पवईचा एक मच्छीवाला पण अगदी त्याच्या व्हिडिओज पाहू शकतो. हा बॉल पण आपण पाहिला तर गॅपमध्ये अगदी ढकलला गेला. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला आहे आणि 2 रन तिकडे मिळत आहेत. नवीन बॅटर रितिक येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगले खेळाडू आहेत. वडाळा स्टेशनसाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेत आणि सिंगल डबलची बॅटिंग पण खूप चांगली करतात. तशीच मात्र गरज आहे टीमला. या बॉलवर देखील आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट. शरफुद्दीन मात्र मैदानाच्या बाहेर.
बॉलर धीरजच्या हातामध्ये बॉल दिला आहे, नॉन स्ट्राइकला दीपल शहा. धीरजने काय स्पेल टाकला आहे, खूप चांगली बॉलिंग दोन्ही ओव्हरमध्ये. अफलातून बॉलिंग करत असताना धीरजने दोन ओव्हरमध्ये अवघ्या 8 रन आणि 1 विकेट मिळवल्या गेल्या. गुड बॉलिंग धीरज, खूप चांगला स्पेल, एक शांत खेळाडू आहेत आणि खूप चांगली बॉलिंग केली. 16 रन 3 विकेट, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 20 रन जरी केले तरी 36-37 टार्गेट येऊ शकतो. ते कॅल्क्युलेशन दीपल शहा यांच्याकडे खूप चांगलं आहे आणि खूप चांगलं क्रिकेट दीपल शहा पण खेळले आहेत. अनुभव आहे, मॅच बनवावी लागेल, मॅच पुढे घेऊन जावी लागेल. जेव्हा आपण 35 पर्यंत टार्गेट उभं केलं तर बॉलरचा पण कॉन्फिडन्स वाढेल आणि जर आपण रन केले तर बॉलर पण फ्री माइंड बॉलिंग करतील, त्यामुळे कुठेतरी रन्स बनवणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर, पेनचे खेळाडू होते राहुल ठाकूर बॉलिंगसाठी चांगले. राहुल धीरज हे कामोटे संघासाठी अगदी दोन्ही बॉलर मध्ये अगदी शांत आणि खूप चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमात देखील पाहिलं गेलंय. स्ट्राईक एंडला दीपल शहा, पच्ची पहिलाच बॉल चुकी होतीये आणि वाईट बॉल. रन मात्र तिकडे एक्स्ट्रा रन्स ने पुढे जाईल. बाजूला भिंत त्यासाठीच आहे बॉल सुकवण्यासाठी पवई डेपोची. मस्त सुमितने त्याचा फायदा उचलला की बॉल आपण तिकडे सुकवू शकतो. बॅटर दीपल, या बॉलवर देखील बॉल बीट केलं बॅटरला आणि मागे आकाश गुरव पण थोडे बीट झालंय. रन सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट झाली मात्र तिकडे रितिकला स्ट्राईक दिली जाईल. 18 रन्स, चौथी ओव्हर चालू आहे. बॉलर राहुल ठाकूर, स्ट्राईक एंडला रितिक. सिक्स बघायला मिळेल का, बाउंड्री बघायला मिळेल का, बट वाईट बघायला मिळाला. 19-19 रन झालेत, हे एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतात. म्हणजे ह्या ग्राउंडवर जर ह्या विकेटचा विचार करत असताना तुम्ही जर 2-3 एक्स्ट्रा टाकताय तर खूप चुकीचं आहे. आणि या बॉलवर दांडी गोल. ऋतिक जेवढा जोरात धावत आले तेवढेच मात्र बाहेर गेले. बॅटर आउट, ओ यू टी. जर ग्राउंडचा विचार केला तर साई सिद्धी अंधेरी संघ पण मॅचमध्ये आहे, बट रन चालू ठेवणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील बॉल आपण पाहिला तर तिकडे गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल आणि जयेश नाईक असे आतमध्ये गेले असं वाटलं. बोरवली नॅशनल पार्क मधून बाहेर आले, अगदी ग्रीनरी आहे, पावसाळी क्रिकेट हेच आहे. मॅच 22, 4 विकेट, चौथी ओव्हर. राहुल ठाकूर या बॉलवर एक वेगळा अंदाज, बघ तिकडे फटका फसला, बट रन मिळेल सिंगल आणि 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल तिकडे 23.
या बॉलवर बिपिनने पण उडवलाय बॉल आणि बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात. दोन रन कम्प्लीट केले गेले आहे. तिसऱ्या रनचा प्रयत्न दिला गेला. बिपिनने कॉल दिला आणि तिसरी रन मिळेल का? तळंबर असताना, पण त्यात एक्स्ट्रा पण आले. स्कोर झाला तर मॅच बघायला दुसऱ्या डाव मध्ये पण मजा येईल. सर्वांचं लक्ष ऑलिम्पिक वर पण आहे. तिकडे ऑलिम्पिक पण चालू आहे. भारताला मेडल किती मिळतील तिकडे पण नजर आहेत. आणि प्रो गोविंदाची पण ट्रायल चालू आहे. तिकडे पण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. न्यू बॅटर उपेंद आणि उपेंद आल्याला मात्र डबल तिकडे कन्वर्ट केला गेलाय. बॉलर आकाश गुडाव 27 या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सुमितने चांगला बॉल अडवला तिकडे. रन मात्र आणि बॅटर आउट. निखिल पाटीलने मात्र तिकडे चालाकी दाखवली आणि दीपल शहाला मात्र इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तुमचं लक्ष महत्वाचं आहे. निखिल पाटीलने पाऊस चालू आहे पण तिकडे लक्ष ठेवलं. चालाक ब्रो मिलिंद सर एक रन आहे ना त्याचा. हा बॉल देखील धीम्या गतीचा बॉल अगदी थांबवला तिकडे. ट्वेंटी एट आणि पावसाची मात्र जोरदार सर. व्हाइट बॉल न्यू बैटर ऑफ सर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर तिकडे गॅपमध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे आणि तीन रन तिकडे कम्प्लीट केल्या गेल्या. धावांसाठी धावाधाव आणि चौथी रन मिळेल का?
चार रन मात्र तिकडे कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगलं कॉम्बिनेशन. थर्टी फोर चार बॉल. One to go. आणि शेवटच्या बॉलवर मात्र एक रन मिळेल जरूर बॅटरला. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. टार्गेट कसं बसं आपण पाहिलं तिकडे सेट केलं गेलंय. आउट असणारा बॅटर आउट आहे. 36 रन झाले आणि 37 टार्गेट आहे. मॅच जिंकण्याकरिता टीम अधिर सत्यविनायक कामोटे संघाला 30 बॉल मध्ये छत्तीस करायचे आहेत. 37 37 करायचे आहेत. सर्व आपण श्री साई स्पोर्ट्स यांची शैलेश पाटील पराग पाटील सर्व खूप चांगलं बी अ किंग ट्रिपल एस तीस बॉल मध्ये 37 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. रॉयल चेंबूर संघ आपण तयार राहायचे. यानंतर विनिंग टीम सोबत आपल्याला खेळावं लागेल आणि 30 बॉल मध्ये 37 रन्स करायच्या मॅच जिंकण्याकरिता टीम अधिरा सत्यविनायक कामोटे संघाला. बघूयात कोण जिंकेल कोण हरेल कोण पुढे जाईल. आणि 30 चेंडू 37 धावांचं समीकरण. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक चौथं पर्व या क्रीडा स्पर्धेचं आणि भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 30 बॉल मध्ये 37 रन्स करायच्यात. आणि जशी दुसरा डापाला सुरुवात येते मात्र आमचे विशाल जावीर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळतील. 30 बॉल 37 करायचे आहेत. आता आकाशला आणि त्याच्या टीम्सला सुमितला वगैरे खूप सेन्सिबल बॅटिंग पेशन्स लेवल खूप गरजेचे की कशी मॅच बनवायची. 30 बॉल 37 करायचे आहेत. बॅटवर बॉल कसा घ्यायचा पावसाळी क्रिकेट हेच आहे टास्क आहे आणि रन करावे लागतील. दुसऱ्या डापाला सुरुवात येते मात्र विशाल जावीर आपल्या समोर जॉईन होतील. थँक्यू सो मच धन्यवाद. हॅलो. 30 बॉल 37 धावांचं लक्ष आहे. स्ट्रेंथ आहे या दोन्ही खेळाडूंकडे परंतु बहुत खूप मोठा टास्क आहे कारण
जी काही पावसाने चित्र तयार केलंय, जी काही कठीण परिस्थिती निर्माण केली आहे, त्यातून एक संघर्षमय प्रवास मात्र बॅटरचा वाढलाय. 30 बॉल आणि 37 धावांचा पाठलाग करत असताना ही सलामीचे बॅटर मात्र खेळपट्टीवरती तैनात होत आहेत. सलामीचे बॅटर आकाश गुरव आणि नॉनस्ट्राइक एंडला सुमित ही जोडी या 30 धावांचा पाठलाग करत असताना हे दृश्य हे धावांचं गणित स्वीकारत खेळपट्टीवरती मात्र तैनात झाले. अच्छा दिवसातील ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अधिरा सत्यविनायक कामोटे आणि त्याचा विपक्ष संघ श्री साई सिद्धी अंधेरी अशी मॅच. अंधेरीकडे देखील एक चांगली स्टारकास्ट एक चांगला धावांचं संख्याबळ निर्माण केलं. पावसाने देखील आज मात्र कुठेतरी एक पुन्हा एकदा आपलं पुनरागमन केलंय. काहीसा मुंबईकरांना काल दिलासा दिला होता, परंतु आज मात्र आणि रॉयल चेंबूर संघ मात्र पुढील मॅच दरम्यान थोडासा काहीसा विचार विनिमय करतोय. पुढील मॅचचा कसा आपण संघर्ष करायचा हे पावसाचं चित्र पाहत त्यांच्याकडे देखील एक रणनीतीची मात्र आता मात्र विचार करण्याची दृश्य मात्र पाहायला मिळत आहेत. वेग 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 आणि पावसाचा मात्र वेग पाहायला मिळतोय. एक मोठा टास्क आहे या टूर्नामेंट दरम्यान. पावसाई क्रिकेट हे असतं, पावसाई क्रिकेट हे आहे अंडरआर्मची पावसाई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात ही चषक. चला पावसाला आपण विनंती करूया काहीशी घे विश्रांती, कारण हा मोठा टास्क कम्प्लीट करायचा आहे. दोन्ही टीमला चॅलेंज आहे. बॉलिंग टीमला देखील चॅलेंज आहे, बॅटरला देखील चॅलेंज आहे, बॉलरला देखील. बॉल पिचिंग करत असताना तो बॉल पूर्णतः बॅटरपर्यंत पोचवायचा आहे आणि बॅटरला देखील तो बॉल कनेक्ट करून त्या धावांसाठी देखील संघर्ष करायचा आहे. पहिलं षटक पहिल्या षटकादरम्यानचा गोलंदाज सूरज एकीकडे सूर्य आलाय आणि एकीकडे सूर्य देखील आलाय. शेवटची मॅच पहिल्या फेरीमधील 30 बॉल 37 धावांचा पाठलाग करत असताना सलामीचे बॅटर स्ट्राईकचा आकाश गुरव बल्ली बल्ली का बल्ला इस बार करेगा क्या हल्ला. 5 षटकांची मॅच 5 ओव्हर एक चांगली क्रीडा स्पर्धा. पवई परिसरामधील या पावसाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत, सर्वांचंच लक्ष. युट्यूब लाईव्ह असेल त्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रत्येक जण आवर्जून मॅचकडे पाहतोय. प्रत्येक जण ही मॅच अगदी जसा वेळ मिळेल तसा मात्र अपडेट जाणून घेतोय. पहिलाच बॉल एक संयम राखत सलामीची मात्र जोडी सुरुवात करताना पाहायला मिळाली. एकेरी धाव्याने मात्र ही धावसंख्येला आता मात्र सुरुवात झाली आहे. पाऊस काहीस थांबलाय. आज अंधेरी संघाकडे देखील एक चांगली स्टारकास्ट आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक विचार केला तर अनेक संघ मात्र आज आपल्याला वेस्टर्न लाईनचे संघ पाहायला मिळाले, कारण अंधेरीचे दोन संघ बँड्राचा संघ त्या समवेत माहीमचा देखील संघ असे म्हणजे आज वेस्टर्न
विभागातून देखील बरेच संघ मात्र या क्रीडास्पर्धेमध्ये दाखल झालेत, कारण ही पवईती क्रीडास्पर्धा तशी आहे, एक आवर्जून खेळाविषयी आवडणारी ही क्रीडास्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्या बात, एक चांगला बॉल पाहायला मिळाला, रनआउटची संधी होती, अपील केली गेली पंचांनी देखील, क्या बात, एक क्विक अँड फास्ट मुवमेंट दर्शवलंय, परंतु चला रनआउट मात्र घोषित केला जातोय. आकाश गुरव हा मात्र एक धाव संख्या घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र रनआउट झाला. नवीन बॅटर जयेश डावखुऱ्या शैलीचा, पाण्यातून मार्ग काढायचा, त्यामुळे पाण्याला थोडासा बाजूला करतोय, पाणी साचून राहिलंय काहीस, पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी खेळपट्टीवरती मात्र पाणी आहे. दोन बॉल एक रन एक विकेट, अधीर सत्यविनायक कामोटे संघाचा आकाशच्या स्वरूपामध्ये रनआउट स्वरूपामध्ये पाठवला गेलाय, माघारी पाठवलाय. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा सूरज उपाध्याय. सूरज यावेळेसचा बॉल पिचिंग केलाय, परंतु बाहेर जाताना पाहायला मिळाला व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार आहे आज एक संघ मात्र या आउटरच्या लॉट मधून दोन मॅच विजिनिंग करत फायनल पर्यंत जाऊन पोहोचला बँड्रा संघ, आर आर बँड्रा. पुन्हा एकदा आणखी तोच चेंडू, तीच दिशा, तीच रनांच समीकरण, एकेरी व्हाइट बॉल. स्टेपआउट येऊन खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक संधी होती, संधी आहे, अजूनही पंचांकडे इशारा, पंचांनी मात्र येस, बॅटर सुखरूप आहे दर्शवलं गेलंय. जयेश माघारी आलेत, गणेशकडे एक कॉन्फिडन्स होता की रनआउट आहे, परंतु पंचांनी मात्र नॉट आउट घोषित केलं. उद्या देखील पवईमधील स्थानिक गट, स्थानिक खेळाडू, स्थानिक क्रीडास्पर्धा, स्थानिक गटात देखील चांगले संघ उद्याच्या दिवसामध्ये अनेक खेळाडू स्थानिक गटातील, गणेश कंसे असतील, अक्षय मोरे असतील, विकास कोलापटे, गजानन असे अनेक खेळाडू आहेत जे उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या सत्रामध्ये हक्काची क्रीडास्पर्धा खेळायला मात्र कुठेही कमी जाणवू दिलेली नाहीये. परंतु वेळेत या सर्व खेळाडूंना विनंती आहे, उद्याच्या दिवसामध्ये रविवारचा दिवस आहे. चार बॉल, चार बॉल चार रन समीकरण. उर्वरित दोन बॉल, शेवटचे दोन बॉल या षटका मागील. यावेळेला पुन्हा एक स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न सुमित यांचा, स्टंपिंग साठी मात्र नाराज झालाय सूरज गणेशवर. गणेशने बॉल कलेक्ट केला, परंतु ती तत्परता दर्शवली गेली नाही, ती क्विक अँड फास्ट जे कीपरची जी भूमिका असते ना त्यास थोडीशी कमतरता दर्शवली गेली. आज संपूर्ण मॅच
शेवटच्या बॉलसाठी दिलेला हा आवाज यावेला कोलबर टप्प्याचा बॉल लेग साइडला एकेरी हवेसाठी प्रयत्न होतोय. शेवटचा बॉल होता, पाच रन झाले तर षटक समाप्ती. पहिलं षटक हाताळलं गेलं चांगलंच, त्या षटकाची समाप्ती होते. 37 धावा, 30 बॉल आणि 37 समीकरण आहे. अफसर, अफसरच्या हातामध्ये बॉल तर दिलाय. बॅटिंग केली होती अफसरने, बॉलिंगला देखील आमंत्रित केलं जात आहे. टर्फ क्रिकेट चांगले खेळतात अंधेरी परिसरामधून. आज मात्र हा संघ दाखल झाला पवई विभागात, पवई परिसरात. अंधेरी परिसर म्हटलं की एक मुंबईमधील एक भला मोठा विस्तारित असा परिसर आहे आणि एक प्रत्येक गोष्टीसाठी अंधेरीचे देखील नाव आवर्जून उल्लेख केला जातो. आज मात्र अंधेरी परिसरातील अनेक संघ या पवई परिसरामध्ये दाखल झालेत आणि त्यातील काही खेळाडू मात्र आपलं प्रावीण्य दाखवत असताना अप्सर सारखा गोलंदाज या खेळपट्टीवरती तैनात. यावेळेचा पहिला बॉल हवेत उडवलाय सुमितच्या बॅटमधून, एक रन पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न होतोय. या दोन 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 तीन तीन धावा नक्कीच 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी या आदिरा सत्यविनायक कामोटे संघाला मात्र मदत करू शकतात. 3 रन मिळालेत, काय रनिंग द बिटवीन पाहायला मिळालं. ही चपळाई, हे कौशल्य, हे चातुर्य, हेच तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतं. हा जो आलेला वाट्याला टास्क आहे दोन्ही संघाच्या, त्या टास्क मधून तुमचा संघर्ष कसा आहे, तुमचा संघर्षमय प्रवास कशा प्रकारे तुम्ही वाटचाल करताय विजयाच्या दिशेने, त्यावरच तुमचा विजय निश्चित होणार आहे. त्यावरच तुमच्या वाट्याला येणारा पुढील संघ तुमच्यासाठी वाट पाहतोय. स्टेप आउट केला अगदी हलक्या हाताने खेळले जयेश देखील. जयेशने देखील जाणीवपूर्वक हा स्ट्रोक अगदी पाहिला आणि तदनंतर बॅटचा फ्लो ओपन केला, कारण कोणताही खेळाडू तिकडे नव्हता. अगदी हलक्या हाताने खेळून काढला एकेरी धावेसाठी. या वेळेला पुन्हा एक मिडॉनच्या दिशेने एक रन, दुसरी धाव निश्चितच. बघता क्षणी दोन धावा देखील पूर्ण होत आहेत. हेच कार्य तुम्हाला सतत चालू ठेवायचंय, म्हणजे मॅचला जवळ न्यायचंय. मॅच एकदा का जवळ झाली, एकदा का तयार झाली, रन एकंदरीत 11. यावेला वाईट बॉल, लेग मिस वाईड जज केला सुमितने. एक शांत खेळाडू आहे, वरळी परिसरात बिलॉंग करत असताना अधिरा सत्यविनायक कामोटे या संघासाठी गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतोय. गेल्या अनेक वर्ष या संघाच्या माध्यमातून एक खेळाडू म्हणून, एक फिल्डर म्हणून खऱ्या अर्थाने त्याची नियुक्ती झाली होती. परंतु आज कुठेतरी एक चांगल्या स्थानावरती बॅटिंगला येतोय. एक चांगली मध्ये स्वतःमधील एक चांगलं कौशल्य त्याने या संघाला दाखवलं आणि तदनंतर संघाने देखील एक चांगला आत्मविश्वास त्याच्यावरती दर्शवला आणि तो आत्मविश्वास नेहमीच सुमितनी सार्थकी लावलाय. तो सुमित मात्र या संघासाठी हे पुढील काही चेंडू मात्र सामोरे जात असताना. यावेळेला पुन्हा 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 चुकी केली गोलंदाजाने, कारण यात भर झाली 2 रनांची, यात भर झाली अर्थातच 3 रनांची. व्हाईटच्या जोडीला 2 रन भर घालत 3 रन एकंदरीत मिळालेत. बघता क्षणी अधिरा सत्यविनायक कामोटे हा संघ देखील अगदी जिद्दीने, जोमाने, जोशाने, एका आत्मविश्वासाने या खेळपट्टीवरती, या चिखलामध्ये हा क्रिकेटचा प्रवास सातत्य राखून मात्र
पूर्णत्वास नेत असताना धावसंख्येचं गणित बदललंय. 16 रन झालेत, 3 बॉल 16 रन, 9 बॉल आणि 16 रन हे समीकरण पाहायला मिळतंय. 5 षटक 30 बॉल 30 बॉल आणि 37 हा टार्गेट सेट करायचा, या धावांना स्पर्श करायचा, ही धावसंख्या गाठायची आहे. एक चांगली मॅच शेवटच्या फेरीमधील देखील, एक चांगली मॅच, दोन्ही बाजूला मॅच राहते. पुन्हा पाण्यातील चेंडू, 1 रन. चार बॉल 17 रन सर, दुसरं षटक मार्गस्थ, 4 बॉल. या वेळेला चुकी झाली आहे, जयेशने मात्र कुठेतरी जागा निर्माण केली एक वेगळा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, ती जागा मात्र त्याची कुठेतरी चुकीची ठरली आणि त्या जागेतूनच चेंडूने मात्र मार्ग काढून त्या दांड्यांवरती मात्र कुठेतरी आपला अटॅक केला आणि आणखी एक झटका. गरज नव्हती जयेशला खऱ्या अर्थाने, आणखी काही काळ प्रवास त्याने पुढे नेणं गरजेचं होतं, परंतु काही विचार केला होता तो विचार मात्र त्याचा सार्थकी लागला नाही. 2 विकेट, दुसरा झटका, बोल्ट आउट झाले तर जयेश. निखिल पाटील नवीन बॅटर, निखिल पाटील ठाणे परिसरातील खेळाडू, 17 रन झालेत, 19 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. एकेरी एकेरी धावेने संघाचं धावसंख्येचं गणित बदलतंय, संघाची विजयाची वाटचाल अगदी यशस्वी होऊ शकते हे एक समीकरण आहे. 19 बॉल 20 17 झाल्यात. शेवटचा बॉल संयम राखला, सिंगल रन घेतली. आता मात्र मॅच सिंगलचीच आहे, सिंगल सिंगल रनच तुमच्या संघाला आकार देतील, धावांचे गणित पुढे नेतील. 2 ओव्हर 18 12 बॉल 18 रन 6 रन वर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत या षटकांचा प्रवास पाहता 13 धावा खर्च केल्या गेल्यात अफसरच्या गोलंदाजी मार्कवर. काही एक्स्ट्रा रन आले, काही 3 रन 2 रन आणि त्या कारणाने या संघामध्ये अधिकता वाढली, संघामध्ये धावांची भर होताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सूरजला मात्र मार्गस्थ केलं, सूरजला मात्र पुन्हा प्रगतीपथावर आणलंय. सूरजने पहिलं षटक एक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, हे षटक देखील कव्हर करतोय का, हा विचार हा विश्वास सूरजवर दर्शवलाय. ओम साई सिद्धी अंधेरी संघाच्या माध्यमातून निखिल पाटील स्ट्राईकला पुन्हा एकदा, गोलंदाजी मार्कवर सूरज पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करत असताना त्याच्याच शैलीमध्ये, त्याच्याच अंदाजामध्ये, त्याच्याच आत्मविश्वासामध्ये पुन्हा सेट होतोय, सज्ज होतोय. पहिला बॉल सूरजला स्पर्शून बाउंड्री लगत गेला होता, त्या 2 रन मात्र मिळाल्यात. वीस रन झालेत, 17
17 बॉल 17 समीकरण, एक 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 रन मात्र सोडत सोडत 20 धावांपर्यंत पोचलेत. कोणताही मोठा प्रहारी आघाती काही अटॅक करण्याची गरज नाहीये, एक शांत संयमी मॅचला आकार, मॅचचं स्वरूप, मॅचचा विजय निश्चित करून देऊ शकतात. फिल्डिंग फॅक्टर मध्ये देखील काहीसा बदल केलाय, काहीशी फिल्डिंग मात्र क्लोज केली आहे. इकडे ऑफ साईडला देखील आणि लेग साईडला, दोन्ही साईडला मात्र फिल्डिंग फॅक्टर थोडासा जवळ घेतला गेलाय. सन्मान दिलाय, त्यात देखील चोरटी धाव घेतली आहे निखिल पाटीलने. आजच्या दिवसातील एक सर्वाधिक धावांची मॅच आपण पाहिली तर या अगोदरचा संघ रॉयल चेंबूर, या अगोदरचे बॅटर करण आणि रोहन, या दोन सलामीवीरांनी मात्र एक मोठी धावसंख्येची रचना तयार केली होती. पुन्हा एक सन्मान दिला, म्हणजे आज षटकार जातात काय असे प्रश्न होते, परंतु करणने जो चान्स घेतला पहिल्याच बॉलवरती त्यातून मात्र ते प्रश्नचिन्ह दूर करत ती षटकार पाहायला मिळाली, तो आनंद षटकाराचा अनुभवता आला. रोहनने देखील ते आनंद आपल्याला दिले, अनेकांना असे फटके पाहायला खूप आवडतात. पुन्हा 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 काहीसा मिस झाला बिपिन परब, हा बॉल कलेक्ट करणं महत्वाचं होतं, ही विकेट अतिशय निर्णायक वळणावरती राहू शकली असती. बिपिन वरती नाराज, आज हे पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय या चिखलामध्ये, हा प्रत्येक खेळाडूचा प्रवास, प्रत्येक खेळाडूची जिद्द या खेळपट्टीवरती या क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला पावसाळी क्रिकेटमध्ये दोन गोष्टीचा आनंद घेता येतो, एकतर पावसामध्ये खेळण्याची वेगळी मजा आणि पावसामध्ये भिजण्याची वेगळी मजा, या दोन्ही गोष्टी आहेत. चार बॉल 23 हे समीकरण स्क्रीन वरती पाहायला मिळतंय. पुन्हा एक सिंगल रन सुमित, एक चांगला प्लेयर आहे सिंग सुमित देखील या संघासाठी, खऱ्या अर्थाने नक्कीच एक विचारपूर्वक जाणीवपूर्वक जबाबदारीने नेहमीच जी भूमिका असते ती बजावत असतो. म्हणजे मोठे मोठे बॅटर ज्यावेळेस शांत होतात त्यावेळेस मला वाटतं सुमितने त्याचं कार्य करून संघाला एक विजयाची निश्चितता दर्शवली आहे. पुन्हा सिंगल रन, तीन ओव्हर रन झालेत एकंदरीत 25, 12 बॉल 12 समीकरण. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाते का, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाते का, अजूनपर्यंत दोन्ही बाजूला मॅच आहे, दोघा संघांकडे मॅच आहे. एखाद दुसरी विकेट जर जोडली तर मॅच मधील अधिर सत्यविनायक कांबोडे संघाचा प्रवास देखील आणखी कठीण करता येऊ शकतो, मॅच इथून देखील बॉलरला टर्नआउट करता येऊ शकते. मंथन, विचार मंथन करूनच गोलंदाजी करायची, दिलेल्या संधीचं सोनं करायचंय. निखिल स्ट्राईक, 12 बॉल 12 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केलाय, फिल्डिंग फॅक्टर क्लोज केलंय. गणेश पाटील यष्टांच्या मागून किपिंग करत असताना क्षेत्ररक्षणामधील देखील पाऊस पुन्हा एकदा या खेळपट्टीवरती विराजमान होतोय. पहिला बॉल संधी, संधीचा झालाय काय, येस डेफिनेटली. सुमित एक महत्वाची विकेट बहाल केली, म्हणजे जी विकेटची प्रतीक्षा होती, विकेटची गरज होती, जो टर्निंग पॉइंट होता तो कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतो का. हा विकेट आलाय,
चला नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्गवर. या बॉलवर देखील आणखी एक संधी होती. बॉल उडाला कॅम्युएल स्ट्राईकला, नवीन बॅटर. हा बॉल सूरजकडे आला होता फेकी करण्यात लेट झाला. निखिलला ती सिंगल रनची पारी पुन्हा चालू ठेवायची आहे. स्टेप आउट केलाय. एक रन मिळेल. शेवटची ओव्हर, शेवटचा बॉल पर्यंत मॅच पकड निर्माण करू शकतेय का? मॅच मधील तो ओलावा, मॅच मधील तो जिवंत राहतोय का? खेळपट्टीवरती ओलावा पाहायला मिळतोय, परंतु तो मॅच मधील जिवंतपणा, तो ओलावा आपल्याला पाहायला मिळणार का? यावेळेला क्या बात, एक चांगला स्ट्रोक. एक रन तर होतीये, दुसऱ्या धावेसाठी होतीये का प्रयत्न? दुसरी धाव देखील होतोय का? येस, क्या बात आहे. निखिल पाटील, काय कलात्मक फटका, काय स्ट्रोक पाहायला मिळाला, काय मनगडाचा वापर, काय पायांचा वापर. म्हणजे स्ट्रोक खेळण्यासाठी त्याने मनगडाचा वापर केला, आणि रन घेण्यासाठी मात्र त्या चपळाईने मात्र कुठेतरी रन घेतले गेलेत. दोन रन मिळालेत. चार बॉल आणि 29, आठ बॉल आठ धावांची अजूनही गरज आहे. लेग फाईन क्षेत्रामध्ये क्या बात आहे, अर्थातच दोन रन तर निश्चितच मिळणार, परंतु आणखी एक भर होतीये का? आणि ही तिसऱ्या रनासाठी मात्र ही धोक्याची घंटा वाजलीये. लेग फाईन क्षेत्रामध्ये चांगला दोन रन देखील कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या रना दरम्यान मात्र ही विकेट मिळालीये. मनामध्ये विचार केला होता सिंगल रन घ्यायचंय, अगदी कसंही करून सुखरूप पोहोचायचंय, तो रन मात्र कंप्लीट झालाय. परंतु अजूनही मॅच 6-5, अजूनही मॅच आहे, अजूनही मात्र संघर्ष संपलेला नाहीये, अजूनही मॅच तयार झालेली नाहीये. 6-5 अजूनही गरज आहे. एक अचूकतेचा मारा खेळपट्टीवर आणावा लागेल, एक्स्ट्रा रन टाळावे लागेल, गोलंदाजी करावी लागेल. सहा बॉल आणि 5 धावांची गरज. 37 पाठलाग करत असताना 32 धावांपर्यंत येऊन पोहोचलेत अधिरा सत्यविनायक कामोटे. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचे एक अनुभवी गोलंदाज इपल शाह गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 6 बॉल मॅच टर्न करतोय का, त्याचा अनुभव सार्थकी लावतोय का?
डेड बॉल. फुल टॉस बॉल. एक रन होते दुसऱ्या धावेसाठी देखील. नक्कीच दोन रन मिळणार आहेत. दोन रन पूर्ण होत आहेत. तीन रनांची गरज. आणि 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 ही विकेट. शुभम मात्र माघारी जात. पुन्हा एकदा धीरज नवीन बॅटर. चार बॉल तीन रनांची गरज. आज आपण मुंबईकरांचा आवडता खेळ पाहतोय क्रिकेट. फुल टॉस बॉल. किती रन मिळत आहेत. एकच रन मिळतोय. अगदी अजूनही तीन बॉल दोन रनाची गरज. निखिल पाटील. म्हणजे मॅच इथपर्यंत आली आहे. मॅच मधील तीन बॉल बाकी आहेत. एक मोठा टास्क कंप्लीट होतोय का. अजूनही तीन बॉल बाकी आहेत. आणि या बॉल वरती काय घडलंय. पीपल्सच्या दोन बॉल दोन. मुंबईकरांचा आवडता खेळ जसा क्रिकेट आहे तसा मुंबईकरांचा आवडता ऋतू पावसा आहे. कारण या आवडत्या ऋतूमध्ये या पावसामध्ये अनेक मुंबईकर विकेंडची वाट पाहत असतात. कारण त्या विकेंडच्या दिवशी या अशा पावसामध्ये अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये अनेकांना मात्र रमायला आवडतं. अनेकांना त्या निसर्गाचा आनंद घ्यायला आवडतो. अनेक जण ट्रिप निमित्ताने बाहेर प्रवास करत असतात. दोन बॉल दोन रनाची गरज. काय बॉल ट्रॅव्हल केला काय पिचिंग केला. म्हणजे एक धडा होता लहानपणी बाळाचे पाय पाण्यात दिसतात परंतु इथं दीपलचे बॉल पाण्यात दिसतायत. दोन बॉल आणि दोन रन. खूप महत्वाचा बॉल आहे. खूप अनिश्चिततेचा बॉल आहे. खूप निर्णायक बॉल आहे. निखिल पाटील. एक बॉल एक जरी आली तरी मॅच बघण्यासारखी असणार आहे. दोन बॉल दोन. पहिली मॅच आहे जी मला वाटतं अशी इतकी फाईट होती. हॅलो प्लीज नो आर्ग्युमेंट. नो प्रेशराइज अंपायर.
पावसाळी क्रिकेट अनेक प्रश्नचिन्ह, अनेक गोष्टी आणि अनेक गोष्टीतून अनेक मार्ग. पाटील स्ट्राइक वरती आहे. आणि ही चुकी केली आहे दीपल, व्हाईट बॉल. आता मात्र एका धावेची गरज, दोन बॉल एक रनांची गरज. आणि या वेळेला काय घडलंय, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली आहे. निखिल पाटीलने मात्र या ठिकाणी अफसरच्या हातामध्ये जाऊन मात्र ही झेल दिलाय. लास्ट बॉल पर्यंत मॅच येते.
दाखवलं जात आहे. सॅम्युएल कोम्बीन नक्कीच या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही चाहते असतात ज्यांना अशा प्रकारे एक बॉल एकची मॅच जर या बॅटरने संपवली, एक बॉल सहाची, तर एक बॉल एकची मॅच सहा वरती संपवली तर काही पारितोषिक असेल 1000 रुपयांच. रितेश कडून शेवटचा बॉल अतिशय निर्णायक, अतिशय लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक. दोघांसाठी काय मॅच रंगली आहे, काय प्रेक्षकांचा आनंद वाढलाय, प्रेक्षकांची युट्यूब वरती गर्दी वाढली आणि उत्सुकता देखील वाढली, काळजातील धडधड वाढली दोन्ही संघांकडे. या शेवटच्या बॉल वरती ते चित्र स्पष्ट होणार आहे. रॉयल चेंबूर संघ देखील या मॅचला आवर्जून पाहतोय, कारण कोणता संघ आमच्या समवेत खेळण्यासाठी रेडी पोझिशन मध्ये असणार आहे. सत्यविनायक कामोटे, अधीर सत्यविनायक कामोटे की अंधेरी साई सिद्धी, कोण संघ या एक बॉल वरती ते चित्र स्पष्ट होणार आहे. अतिशय महत्वाचा, अतिशय निर्णायक, अतिशय आनंद देणारा, धडधड वाढवणारा बॉल, डेड बॉल पुन्हा पाण्यामध्ये पिचिंग केलाय. हॅलो, अजूनही शेवटचा बॉल पिचिंग करायचा आहे. काय मॅच होते आजच्या दिवसातील, एक बॉल एक ची अशी पहिली मॅच मात्र पाहायला मिळते. शेवटच्या फेरीतील, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच एक बॉल एक पर्यंत आली आहे. आणि 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 काय चित्र स्पष्ट होणार आहे. पंचांकडे निर्णय आहे, काही क्षणातच तो निर्णय ते आपल्याला स्पष्ट होईल. दोन पंचांवरती एक महत्वाचा निर्णय, एकाचा विजय एकाचा पराभव हा या पंचांच्या गुलदस्त्यात आहे. ते चित्र स्पष्ट होण्या अगोदर ते चित्र पंचांनी कळवायचं आहे. काय अजूनही निर्णय पंचांच्या गुलदस्त्यात आहे, निर्णय झालेला नाहीये. काय चित्र असणार आहे. एक बॉल एक रनांची गरज असताना बॉलरने केलेली ही करामत सार्थकी राहिलीये का, किंवा बॅटरने घेतलेले हे रन पूर्ण झालंय का. हॅलो, प्लीज पंचांनी हा डिसिजन कव्हर करून कळवायचं आहे. एक म्हणजे व्हाईट दिलाय मेन अंपायरने, अजित सरांनी व्हाईट बॉल दिलाय, परंतु हा रिव्ह्यू घेतला गेलाय, बॅटरकडनं हा रिव्ह्यू घेतलाय, तो चेक केला जाईल. अंपायरकडनं रिव्ह्यू घेतलाय. अजित सर आणि मिलिंद सर प्लीज स्टेज वर यायचंय.
चला अंपायर डिसिजन कळवतील. येस एक योग्य निर्णय काही क्षणात कळवला जाईल. व्हाइट बॉल अर्थातच पंचांनी व्हाइट बॉल मात्र दिला गेलाय. पंचांवरती जो निर्णय होता जो योग्य निर्णय दिला होता तो निर्णय मात्र व्हाइट बॉलचा निर्णय दिला जातोय आणि अर्थातच मॅच मात्र. चला टॉस साठी येते दोन्ही टीम कॅप्टन. टूर्नामेंटचे एक आधारस्तंभ म्हणजे सकाळपासून ज्यांचा चेहरा अनेकांना प्रश्न पडले होते हा चेहरा आहे कुठे, हा चेहरा लपलाय कुठे, परंतु तो चेहरा मात्र का आपल्या समोर आलाय. ज्याची उत्सुकता होती आतुरता होती अर्थातच मनीषी गावडे ही क्रीडा स्पर्धा युट्यूब वरती खऱ्या अर्थाने आवर्जून पाहत होते, परंतु आता मात्र इथे प्रॅक्टिकली येऊन पाहणार आहेत. मनीष गावडे हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ स्क्रीन वरती दाखवले जात आहेत. एक वेगळ्या अंदाजात एक वेगळ्या शैलीत आगमन होत आहे मनीष यांचं. चला सत्यविनायक कामोटे आणि रॉयल चेंबूर टॉस साठी यायचे कॅप्टन अधिरा. सत्यविनायक कामोटे आणि रॉयल चेंबूर कॅप्टन टॉस साठी यायचे आणि त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला नेक्स्ट मॅच टॉस केलं जातोय. दोन विजेते संघ या दरम्यान स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. दोन संघांमधून हा टॉस केला जातोय. एका बाजूला रॉयल चेंबूर संघाचे सॅम्युअल कोंबिन, एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोडे आकाश कुराव. हा टॉस मात्र आपले उपस्थित यांच्या माध्यमातून केलाय. टॉस झालाय, निर्णय कळवायचा आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे टीम टॉस जिंकत असताना पुन्हा एक फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. चार ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही टीम्स